नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा घेऊन एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडून एक चूक झालेली ती सांगणार आहे. ऍक्च्युअली मला एक कमिशन वर्क आलेलं, तर सर्वात आधी मी तुम्हाला त्या कमिशन वर्कची हालत दाखवतो, म्हणजेच त्या स्केचची हालत दाखवतो. सो हाच तो स्केच, तुम्ही याची हालत पाहू शकता. पूर्णपणे वाईट पद्धतीने हा स्केच फोल्ड झालेला आहे. मी तुम्हाला क्लोजली सुद्धा दाखवतो आणि साईडून सुद्धा दाखवतो. तुम्ही पाहू शकता या स्केचची खूप वाईट अशी हालत झालेली आहे. ऍक्च्युली ह्या स्केचची ऑर्डर मला पुण्यावरून आलेली, पण खूप वाईट अशा पद्धतीने या स्केचची हालत झालेली आहे. तर हे कसं आलं आणि का झालं हे मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्ही एक आर्टिस्ट असाल तर आवर्जून ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी जी चूक केलेली आहे ती तुमच्याकडून घडू नये यासाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपण व्हिडिओ सुरुवात करूयात. सो गाईज, मी आता नवीन स्केच ड्रॉ करायला घेतले आहे आणि तुम्ही आधीच्या स्केचची अवस्था पाहिलीच असेल काय झालेली ती. तर मी आता तुम्हाला नक्की काय झालं आणि कुठे चूक झाली ते सांगणार आहे. हे कमिशन वर्क, म्हणजेच हे स्केच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुण्यावरून आलो होतं आणि मी आतापर्यंत माझ्या कुठल्याही स्केचला, म्हणजे तो कमिशन वर्क असो व जे मी रेग्युलरली स्केच काढतो ते असो किंवा प्रॅक्टिससाठी काढतो, त्यांच्यापैकी एकाही स्केचला कधी लॅमिनेशन केले नव्हते. पण ज्यांची ऑर्डर होती त्या हे स्केच लॅमिनेशन करूनच हवं होतं, जेणेकरून ते सेफली पोहोचेल. आणि मी आतापर्यंत खूप लांबच्या ऑर्डर्स देखील घेतल्या आहेत, म्हणजे मुंबईपासून पुणे, अहमदनगर, तर महाराष्ट्रातच नाही तर बिहार, जम्मू काश्मीर इथपर्यंतच्या ऑर्डर्स सुद्धा मी घेतलेल्या आहेत. आणि ते स्केचेस मी विदाऊट लॅमिनेशनच पाठवले होते चांगले पॅकिंग करून, आणि सर्व स्केचेस सेफली पोहोचले होते. तर मी हे सर्व सांगितले माझ्या कस्टमरला, पण तरी सुद्धा ते एवढंच म्हणाले की रिस्क नकोच. म्हणून मग फायनली हेच ठरले की लॅमिनेशन करायचं. मग मी ठरल्याप्रमाणे 3 दिवसामध्ये स्केच कम्प्लीट केलं आणि लॅमिनेशन करण्यासाठी गेलो. तर लॅमिनेशन करण्यासाठी मी झेरॉक्स सेंटरमध्ये गेलो आणि मग मी माझ्या ड्रॉइंग बुकमधून जे स्केच काढलेलं होतं ते त्यांच्याकडे दिलं. त्याने फर्स्ट ट्रायमध्ये मशीनमध्ये टाकलं तेव्हा काहीच झालं नव्हतं आणि प्लास्टिकसुद्धा चांगल्या प्रमाणे स्टिक नव्हतं झालं. तर त्याने पुन्हा एकदा मशीनमध्ये टाकलं आणि तेव्हा एक फोल्ड आलेला. तेव्हा मला थोडीशी भीती वाटलेलीच की काय व्हायला नको स्केचला. तर मी त्यांना सांगितले की काका पुन्हा एकदा लॅमिनेशन करू नका, जसं आहे तशाच अवस्थेत माझ्याकडे द्या. तर त्यावर ते बोलले की पुन्हा एकदा जर आपण मशीनमध्ये टाकलं तर ते जे फोल्ड आलेले आहे ती निघून जाईल आणि एकदम प्लेन होईल. तर असं सांगत त्याने पुन्हा एकदा ते मशीनमध्ये टाकलं आणि नंतरची अवस्था तुम्हीसुद्धा पाहिलेली आहे. मी ही व्हिडिओ खरं तर ह्याच रिझनसाठी केली होती की जी चूक माझ्याकडून झालेली आहे, म्हणजे लॅमिनेशनची, ते तुमच्यापैकी कोणासोबतच न होवो. आणि अजून एक माझ्या लक्षात आलं, ते म्हणजे जी आपली ड्रॉइंग शीट असते ती थोडीशी हार्ड असते बाकीचे जे नॉर्मल पेपर्स असतात त्यांच्यापेक्षा, तर त्यामुळे बहुतेक त्या लॅमिनेशन होत नसावं. सो तुम्हीसुद्धा ती रिस्क नाहीच घेतली तर बरं होईल. एक वेळेस फ्रेमला तुम्ही थोडे जास्त पैसे घालवा, मग लॅमिनेशन करू नका, नाहीतर मग माझ्यासारखी हालत होईल
आणि तुम्हाला पुन्हा एकदा ते स्केच करावं लागेल। सो गाईज, खूप वेळेनंतर फायनली मी न्यू स्केच कम्प्लीट केलेला आहे। आय होप की कमिशन वर्क आलेला ते नक्कीच आवडेल। तर मी तुम्हाला सुद्धा ते दोन्ही स्केच एकदा दाखवतो। सो गाईज, हा जो फोल्ड झालेला स्केच होता तो आहे, तुम्ही पाहू शकता जर मागाशी तुम्ही पाहिलं नसेल तर। खूप वाईट अशा पद्धतीने ह्या स्केचची हालत झालेली आहे। आणि आता मी जो न्यू स्केच बनवलेला आहे तो दाखवतो। सो हियर इज अवर न्यू स्केच। तुम्ही पाहू शकता दोघांमध्ये किती डिफरन्स आहे ते। डिफरन्स मीन्स हा फोल्डेड स्केच आहे आणि हा प्लेन पेपरवरचा आहे। सो तुम्हाला मी जरा झूम करून दाखवतो। सो गाईज, आय थिंक की तुमच्या बऱ्याच आर्टिस्ट मित्रांना माझ्याकडून छोटीशी हेल्प झाली असेल। खरं तर मी त्याचसाठी आजचा व्हिडिओ बनवली होती। तर जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली रेड कलरमध्ये सबस्क्राईब बटन असेल तो प्लीज क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून सुद्धा मला एक छोटीशी हेल्प होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये।